मी सारिका साळुंखे, नवराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। नवराष्ट्र मध्ये आज आपण आलेलो आहोत गणेश मूर्तीच्या कारखान्याच्या परिसरामध्ये। आता आपण ठाण्यात आहोत। खरं तर गणेश उत्सवाला सुरुवात होण्याकरिता अवघे काही 19-20 दिवस शिल्लक आहेत आणि सध्या जे मूर्तीकार आहेत ते मूर्तीवरती अगदी शेवटचा हात फिरणं किंवा अगदी सामान्य जी काही त्यांची जी कामं राहिली असतील ती करण्यामध्ये सध्या व्यस्त आहेत। आता आपण मूर्तीकार पाटकर यांच्या दुकानामध्ये आलेलो आहोत आणि अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा मूर्त्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर यंदा गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या स्वरूपातल्या मूर्ती इथे दाखल झालेल्या आहेत आणि सगळ्यात प्रथम म्हणजे यंदा इथे पाहायला मिळते ती तिरुपती स्वरूपातली जी गणेश मूर्ती आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते। त्याचबरोबर तिरुपती गणपतीनंतर एक आकर्षक अशी सजावट केलेल्या ओरिजिनल प्रकारचं पितांबर असू दे किंवा ओरिजिनल शाल आणि ओरिजिनल फेटा घातलेल्या परिधान केलेल्या अशा मूर्ती देखील इथे पाहायला मिळत आहेत। आणि तसेच यंदा आपण बघतोय की बालगणेशा स्वरूपात अशी एक कोळी स्वरूपातली कोळी वेशभूषा परिधान केलेली जी काही गणेशाची मूर्ती आहे बालगणेशाची ती देखील सगळ्यांचं आकर्षणाचं केंद्र ठरत आहे। तसेच एक सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते ती म्हणजे उंदराचा जो रथ आहे तो हकत असताना अतिशय सुंदर अशा स्वरूपातला बालगणेशाचं जे रूप आहे ते इथे पाहायला मिळते। अशा वेगवेगळ्या स्वरूपातल्या मूर्ती इथे आहेत आणि नेमक्या काय या मूर्त्यांविषयी कौतुक आहे किंवा काय या मूर्त्यांचं वैशिष्ट्य हे आपण मूर्तीकार पाटकर आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। सर तुमचं नवराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत आहे। सर काय सांगाल गणेश उत्सवाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि कशा स्वरूपातल्या मूर्त्या सध्या बाजारपेठेमध्ये इथे सध्या उपलब्ध आहेत? हां, माझ्याकडे आता साधारण कमीत कमी 550 ते 600 मूर्त्या, पण वेगवेगळ्या प्रत्येक मूर्ती वेगवेगळ्या प्रकारची आहे। म्हणजे तुम्हाला रिपीट मूर्ती आमच्याकडे कुठली भेटणार? कोळी स्वरूपात आहे, तिरुपती स्वरूपात आहे, परत सिद्धिविनायक स्वरूपात मूर्ती आमच्याकडे, असे लालबागचा राजा आहे, दगडूशेठ हलवाई आहे, पेशवेकालीन मूर्ती आहेत आमच्याकडे, वेगवेगळ्या अशा विविध प्रकारच्या मूर्त्या आमच्याकडे आत्ता सध्या रेडीमध्ये आहेत। आणि बाप्पाला आता फारच कमी दिवस राहिले, 19 दिवस राहिले बाप्पाच्या आगमनासाठी, त्याच्यामुळे आमच्या बऱ्याचशा मूर्त्या आता बुक होत आलेल्या आहेत। केवळ बाप्पाची मूर्ती अशी साधी दिसत नाही तर तिची सुंदर अशी सजावट देखील केलेली पाहायला मिळते, त्या सजावटीविषयी आम्हाला ऐकायला आवडेल। नक्की, आमच्याकडे ओरिजिनल परिधान केलेल्या मूर्त्या आहेत। बाप्पाला आम्ही ओरिजिनल कपडे चढवलेले आहेत, धोतर, फेटा, शॉल, अशा वेगवेगळ्या, इवन तुम्हाला म्हणजे कार्पेटपासून टॉप टू बॉटमपर्यंत बाप्पा पूर्ण सजवलेला आहे आम्ही पूर्ण, म्हणजे जेणेकरून बाप्पाचं मोहकरूप आपल्याला बघायला भेटेल। खरं तर बाप्पाची अतिशय मोहक आणि नयनरम्य अशी जिथे मूर्ती आहेत त्या इथे पाहायला मिळत आहेत। मात्र यंदा महागाईची झळ आहे ती कुठपर्यंत बसलेली आहे आणि कोणत्या स्वरूपातल्या मूर्त्यांना जास्त मागणी आता आहे? आमच्याकडे साधारण मंगलमूर्ती, लालबाग राजा, दगडूशेठ या मूर्त्यांना मागणी जी बऱ्यापैकी आहे, म्हणजे ते कायम स्वरूपात त्या मूर्त्या एव्हरग्रीन आहेत, प्रत्येक घराघोरी आपल्याला तो बाप्पा आवडतोच आवडतो असं आहे ते। आणि महागाईचं दृष्टी बोलतं तर 10% दरवर्षीप्रमाणे वाढलेलेच आहेत, कारण सगळीच महागाई झालेली आहे, GST वगैरे हे होते वेगळं वेगळं, आणि आता कपडे बिपडे नेसत त्यामुळे कामगारांची पण कॉस्टिंग वाढते त्याच्यामुळे। किती वर्षांपासून हा गणपतीच्या मूर्तीचा व्यवसाय तुम्ही करतायत आणि नेमकी तुमची समस्या काय आहे इतके वर्ष चालत आलेली? आमचं आता हे इथं 3rd generation चालू आहे, म्हणजे साधारण 1942 पासून आमचा कारखाना ठाण्यामध्ये स्टेशन रोडला। आता माझे आजोबा होते, वडील होते, आता मी स्वतः करतो आहे काम, हे माझा मुलगा पण करतो आहे। आमची व्यथा म्हणजे अशी का आता जे POP वरती जे आक्रमण झालेले, म्हणजे पहिले पारंपरिक मूर्त्या होत्या शाडूच्यात, आम्हाला पण शाडूच्या मूर्त्या हव्यात, नाही अशातला भाग नाही, पण आता कसं इतर समाज पण भरपूर गणपती मानतात। पहिले 4 भाऊ असायचे तर गणपती एक बसायचा, आता प्रत्येक भाऊ वेगवेगळे गणपती डिवाईड करायला लागले आणि POPच्या शिवाय ते शक्य होणार नाही मागणी पुरवणं, त्याच्यामुळे कसं आता। आणि इतर सरकारने ठोस निर्णय द्यावा का POP बंद करणार, ठीक आहे बंद, एक तर बंद तरी करा नाही तर कायमस्वरूपी चालू तरी ठेवा, म्हणजे जेणेकरून आम्हाला काय बनवायचं हे कळेल। झटके आम्हाला 2 महिने राहिल्यावरती निर्णय देतात, त्याच्यामुळे आमची दुविधा होते। ग्राहकांची जी मागणी आहे ती कोणत्या स्वरूपाच्या मूर्त्यांना जास्त असते आणि नेमकं काय त्यांना अपेक्षित आहे आणि तुम्ही कुठे कमी पडता हे सगळं करण्यात? ग्राहकांना शाडूच्या मूर्त्या आवडतात, पण शाडूच्या मूर्त्या महाग असल्यामुळे त्यांना ते परवडत नसल्यामुळे ते POP आणि POP वरती आकर्षक सजावट होते। आणि जर शाडूच्या मूर्त्या आम्ही तशा बनवल्या अगदी POP सारख्या तर वर्षाला 40 ते 50 मूर्त्या पण होणार नाहीत आमच्याकडनं, आणि त्याची कॉस्टिंग भरपूर होणार, त्याच्यामुळे ते शाडू, एकतर शाडू किंवा POP असा काहीतरी निर्णय द्यावा, म्हणजे आम्हाला जेणेकरून बरं पडेल आमचा व्यवसाय करायला। यंदा गणेश मूर्तीची जी सजावट आहे ती अतिशय उत्तम केलेली आहे, मात्र या सजावटीबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे फेटे इथे गणपती बाप्पाला धारण केलेले पाहायला मिळतात, त्या फेट्यांविषयी ऐकायला आम्हाला आवडेल, नेमकं काय या फेट्यांचं वैशिष्ट्य आहे? बघा, कोळी स्वरूपात पण गणपतीचं जे परिधान केलेली मूर्ती आहे त्याला म्हणजे कोळी पगडी लावलेली आपण,
परत राजस्थानी पगड़ी लावली आहे काठियावाड़ी, परत गुजराती स्टाइल अपन पगड़ी मारलेली आहे, परत आपला जो पारंपरिक जसा रुबाबदार फेटा असतो आपला कोल्हापुरी फोटा, त्या पेट्यामध्ये पण आपल्याकडे गणपती आहेत, असे वेगवेगळे प्रकारचे फेटे आहेत। यंदा ही तिरुपती स्वरूपातली जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती प्रथमच पाहायला मिळालेली आहे, तिची संकल्पना कशी सुचली आणि तिचं काय नेमकं तिची मागणी कशी सध्या आहे बाजारपेठेत? नाही, बऱ्यापैकी आहे, म्हणजे तसं बघाल का तर तिरुपती स्वरूपात ती कशी पूर्ण गोल्डनमध्ये मूर्ती आहे, त्याच्यामुळे आम्ही तिला पूर्ण गोल्डन डायमंड लावून तिला सजवलेली आहे, तिला असा फेटा बिटा काय सजवून पूर्ण डायमंडमध्ये मूर्ती आहे आणि तिला आम्ही हायलाईट्स दिलेले आहेत ना, त्याच्यामुळे ते तुम्हाला अंधारामध्ये बघितलं तरी तो बाप्पा दिसेल। खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून या बाप्पाच्या गणेश मूर्ती घडवण्याचं जे काम आहे ते मूर्तीकर पाटकर आहेत ते आपल्या टीमसोबत करत आहेत, मात्र हे काम करत असताना केवळ गणपतीच्याच मूर्ती नाही तर इथे गौरीच्या देखील वेगवेगळ्या स्वरूपातल्या मूर्ती इथे उपलब्ध आहेत। गौरींना ओरिजिनल प्रकारची साडी अशी नेसवलेली देखील इथे मूर्ती आहेत, त्याचबरोबर त्यांची सजावट केलेल्या अशा देखील मूर्ती इथे उपलब्ध आहेत। मात्र हे सगळं करत असताना या गोष्टी करताना नेमक्या त्यांना कुठले अडथळे येत आहेत किंवा काय समस्या येतात हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे। खरं तर शाडू मातीच्या मूर्ती करायच्या का प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती करायचा हा संभ्रमात टाकणारा मूर्तीकारांचा जो प्रश्न आहे तो अद्याप सुटत नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे। नवराष्ट्राच्या या पुढील भागामध्ये अशीच एक वेगळं व्यक्तिमत्व किंवा वेगळी स्टोरी घेऊन आम्ही तुमच्या भेटीस येऊ, तोपर्यंत नमस्कार। कॅमेरामॅन सय्यदसह सारिका साळुंखे, नवराष्ट्र, ठाणे।